अध्यक्ष महोदय, मी अतिशय स्पष्टपणे या अगोदरच सांगितलेलं आहे की याच्यात काही शासनाला प्रतिष्ठित प्रश्न करायचा नाही आहे. याच्यामध्ये ज्या ज्या संदर्भामध्ये आपल्याला जे काही त्याच्यामध्ये बदल करायचे आहेत, काही अध्यक्ष महोदय सन्मानित सदस्य यशोमतीताईंनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कल्पना आहे ताई की याच्यामध्ये कोण सहभागी आहेत, त्याच्यात कोणाचे संबंध आहेत, कोण राजकर्ते आहेत, कोणत्या पडद्याचं त्याला संरक्षण आहे, आता ही आधी वाचून दाखवायची का आपण. अध्यक्ष महोदय, माझी विनंती एवढीच आहे की काही इथं सभागृहातल्या प्रत्येक सन्मान सदस्याला माहिती आहे का हा व्यवहार कसा चालतो, याच्यात कोण कशा पद्धतीने व्यवहार केले जातात. आणि अध्यक्ष महोदय, म्हणून मी माझी विनंती एवढीच आहे की मी आपल्याला मी विनंती केली नाही की आपण आम्हाला सूचना करा. धोरण फसलं असं नाही आहे, प्रयत्न केला आपण. धोरण शासनाचं फसलं नाही, उलट वेळोवेळी त्याची त्याच्यामध्ये लोकांना वाळू उपलब्ध व्हावी म्हणून प्रयत्न केला. पण म्हणून अध्यक्ष महोदय, मुळातच सभागृहाने या बाबतीमध्ये ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या भावनेशी सहमत होताना यामध्ये जी काही सुधारणा करायची, मी जे काही दोन तीन सूचना विचारार्थ मांडलेल्या आहेत त्याबद्दल आपण आम्हाला सूचना करा. याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे आम्हाला काही प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाही. आणि म्हणून यामध्ये आपल्याला सगळ्या सभागृहाला कल्पना आहे की मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या व्यवहारात कोण आहेत, अधिकारी आहेत, पोलीस यंत्रणेतले आहेत, महसूल विभागाचे असतील, आपण कारवाई करू, कारवाई करण्याच्या किती कारवाई करण्याला मर्यादा किती आहेत, कारवाई करताना आम्हाला सांगितलं जातं आपला आहे, जवळचा आहे, लांबचा आहे, करू नका, आपला आहे. आता हे सर्वपक्षीय आपले सगळे त्यात सामील झाले, सर्वपक्षीय लोक त्या धंद्यात आहे अध्यक्ष महोदय. पण मुळातच आपण या व्यवहार सभागृहाची एवढी चर्चा करतो तर सभागृहाच्या बाहेर सुद्धा या व्यवसायामध्ये कोण त्याच्यामध्ये आहेत हे सांगण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. म्हणून या धोरणामध्ये सामान्य नागरिकांना वाळू मिळावी. एक मिनिट होऊ दे त्यांचं.